गद्दार आहेत ती विकली गेलेली आहेत त्याच्यामुळे न्याय व्यवस्थेवर आता आमचा विश्वास राहिला नाही कदाचित कदाचित यात जर उलट सुलट झालं तर न्याय आम्हाला स्वतः परत इस्काटून घ्यावा लागेल मग वेळ प्रसंगी रस्त्यावर उतरायला लागेल किंवा पासून दिल्ली पर्यंत रक्त सांडलं तर चालेल पण सोडणार नाही सोलापुरातील महिलांसाठी खुशखबर यंदाचा महिला दिन असेल एकदम खास पलक झलक इव्हेंट्स प्रेझेंट्स शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी प्रथमच भव्य प्रदर्शन व विक्री कॅटलॉग कुर्तीज ड्रेसेस गाऊन्स राजस्थानी ज्वेलरी इमिटेशन ज्वेलरी ड्रेस मटेरियल कॉस्मेटिक्स बॅग पर्सेस फॅशनेबल फुटवेअर बेडशीट पॅकेज फूड फास्ट फूड सर्व काही एकाच छताखाली तेही खास सवलती शुक्रवार दिनांक तीन मार्च ते रविवार पाच मार्च दोन हजार सकाळी साडे दहा ते रात्री नऊ पर्यंत श्री अटल महेश्वरी भवन लक्ष्मीनारायण मंदिरासमोर साटी गल्ली सोलापूर ग्राहकांना प्रत्येक तासाला लकी ड्रॉ तसेच मस्त सेल्फी पॉइंट शिवसेनेचाच नाही तर या राज्यातल्या कान्याकोपऱ्यातल्या जनतेचा विश्वास उडालेला आहे कायदाच राहिला नाही कारण कायदा या फडणवीस असेल मोदी असेल शाह असेल गट असेल यांनी विकत घेतलेला आहे कायदा न्याय मागायचा कोणाला ज्या न्याय न्याय व्यवस्था शंभर टक्के बरोबर आहे डॉक्टर बाबासाहेबांनी लिहिल्याप्रमाणे न्याय व्यवस्थेवर आमचा विश्वास आहे परंतु न्याय व्यवस्था चालवण्यासाठी ज्या खुर्चीवर बसलेली माकड आहे ती गद्दारांची अवलाद आहे ती गद्दार आहेत ती विकली गेलेली आहेत त्याच्यामुळे न्याय व्यवस्थेवर आता आमचा विश्वास राहिला नाही कदाचित कदाचित यात जर उलट सुलट झालं तर न्याय आम्हाला स्वतः परत इसकाटून घ्यावा लागेल मग वेळ प्रसंगी रस्त्यावर उतरायला लागेल किंवा गल्ली पासून दिल्ली पर्यंत रक्त सांडलं तर, तर चालेल पण एकाएकाला सोडणार नाही कारण कायद्यानं लिहिलेलं आहे अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा दोष आहे त्याच्यामुळं आता आम्ही अन्याय कर सहन करणार नाही आम्ही जशा तसं उत्तर देऊ आणि या माध्यमातून आदरणीय सुप्रीम कोर्टाला आमची नतमस्तक होऊन विनंती आहे साहेब खरच निसता महाराष्ट्रातला नाही तर देशातल्या जनतेचा विश्वास उडालेला आहे विश्वासघात झालेला आहे परत एकदा या जनतेला विश्वास संपन्न करून द्या आणि शंभर टक्के मिरेट उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांचा आहे त्याच्यामुळं परत धनुष्यबाण आणि शिवसेना चिन्ह चिन्हही उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबालाच मिळालं पाहिजे आणि या शिंद्यांना ताबडतोब पाय उतार करा यांच्यावर कारवाई करा